याच प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी तेव्हा सत्य बाहेर येईल असं सुद्धा संजय राठोड हे म्हणाले होते। ते नेमकं काय म्हणालेत आपण पाहूया। मी माझा राजीनामा माननीय मुख्यमंत्र्यांकडे आता दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून आमच्या बंजारा समाजाची जी तरुणी होती पूजा चव्हाण, हिचा जो दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि त्यांच्या मृत्यूवरून विरोधी पक्षाने प्रसार माध्यम समाज माध्यमच्या माध्यमातून जे काही अतिशय घाणेरड राजकारण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, मीडियाच्या माध्यमातून आमच्या समाजाची माजी बदनामी करण्याचा प्रयत्न केला, राजकीय जीवनातून उठवण्याचा प्रकार या ठिकाणी मी पाहला। गेले 30 वर्ष मी सामाजिक राजकीय आणि माझं या ठिकाणी जे काम होतं ते उद्ध्वस्त करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे, मी मागेही बोललो। आणि म्हणून या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी हीच माझी मागणी आहे, याचा तपास व्हावा ही माझी मागणी आहे। आणि म्हणून कुठेही या ठिकाणी मी बाजूला राहून याची चौकशी व्हावी ही माझी भूमिका आहे, हे तपास व्हावं, सत्य बाहेर यावं, खरं सत्य बाहेर यावं ही माझी भूमिका आहे। आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी त्या पद्धतीचं बोललो आणि माझा राजीनामा सुद्धा दिलेला आहे।